कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. नगर शहरात मोकाट कुत्र्यांचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला असून आज मोकाट कुत्र्यांनी 2.5 वर्षाच्या एका मुलाचा बळी घेतला आहे. आयुष प्रजापती असे या मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. या मुलाला कुत्र्याने 4 ते 5 ठिकाणी चावा घेतला होता. चिमुरड्याला पुढील उपचारांसाठी पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर होती. या प्रकरणी संतप्त झालेल्या नागरिकांनी महानगरपालिकेमध्ये उपायुक्त यांना घेरावा घातला असून तात्काळ गुन्हा दाखल करा व संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. नगर येथील एटी कॉलनी भागात राहणाऱ्या 2.5 वर्षाच्या आयुषला एका मोकाट कुत्र्याने त्याचा चावा घेतला. डोक्याला चावा घेतल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. आजूबाजूच्या नागरिकांना त्या तत्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारार्थ पुणे येथे हलवण्यात आले. मात्र याच दरम्यान रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली, त्यांना घेरावा घातला, मोकाट कुत्र्यांमुळे चिमुरड्यांचा जीव गेला यासाठी जाब विचारला. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी आबेद शेख, अहमदनगर.